आपण ओळख करून घेतली ती म्हणजे सम संख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या. आता संख्याज्ञानामध्ये हे जे चार भाग आहेत खूप महत्वाचे आहेत आणि त्याची ओळख आपण करून घेतली आणि त्याला अनुसरून काही उदाहरणांचा सुद्धा आपण सराव करून घेतला. मला खात्री आहे कालचा जो भाग आपला झाला त्याच्यावरती आपण शाळेत गेल्यानंतर आपल्या शिक्षकांच्या माध्यमातून आपण आणखी काही प्रश्न जे आपले अडली असतील किंवा जे तुम्हाला त्रासदायक ठरत असतील ती तुम्ही नक्कीच शिक्षकांच्या सहकार्याने निश्चितपणे सोडून घेतले असते. पुन्हा एकदा पुढच्या भागाकडे जात असताना आपण एक छोटीशी रिव्हिजन घेऊया. काल आपण सगळ्यात पहिलं बघितलं मूळ संख्या आणि या मूळ संख्येमध्ये जो महत्वाचा भाग होता तो होता, लक्षात ठेवण्यासारखा भाग होता तो म्हणजे काही अंक आपल्या लक्षात ठेवायला सांगितले होते, 0, 2, 4, 6, 8. काहीतरी चुकते केले, गडबड होते केले, म्हणून पुन्हा पुन्हा रिव्हिजन आपण करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. या संख्येचा संबंध कशाशी आहे हे तुम्ही लक्षात समजून लक्षात घ्या. आपण सगळ्यात पहिलं बघितलं की मूळ संख्या म्हणजे काय, ज्या संख्येना एक आणि त्याच संख्येने भाग जातो अशा संख्या. मग ती पहिली होती 2, नंतर होती 3, 5, 7, 11, 13 अशा संख्यांचा आपण समूह केला आणि रात्री मी एक पीडीएफ टाकली, त्या पीडीएफचा जर आपण अभ्यास केला तर त्यावरून तुमच्या लक्षात येईल की अशा काही संख्यांचा समूह बनतो आणि अशा एकूण ज्या 1 ते 100 आहेत यामधल्या संख्यांच्या जोड्या आपल्याला शोधायला सांगितल्या होत्या का. ओके, त्यानंतर आपण बघितलं समसंख्या समसंख्येमध्ये मात्र आपण बघितले होते 0, 2, 4, 6, 8 ज्या संख्यांचा शेवटचा अंक म्हणजे एकस्थानचा अंक जर यापैकी कोणताही एक असेल तर ती संख्या लगेच आपण सांगू शकतो की ती समसंख्या आहे. ओके, विषम संख्या तेही आपण काल पाहिलं. विषम संख्या म्हणजे काय तर त्याचही काही अंक आपण पाहिले होते. ज्या संख्येच्या शेवटचा अंक एकस्थानचा अंक 1, 3, 5, 7, 9 यापैकी कोणताही असेल तर ती दिलेली संख्या विषम संख्या आहे ही आपल्याला समजण्यासाठी अत्यंत सोपी आहे. आणखी एक काल आपण प्रकार बघितला होता तो होता संयुक्त संख्या. ही संयुक्त संख्या आणि समसंख्या यामध्ये थोडं साम्य आहे. संयुक्त संख्येने आपण काय म्हणालो होतो लक्षात येत आहे? एखादा विद्यार्थी सांगू शकेल संयुक्त संख्येला आपण काय म्हणालो ते? माईक बंद आहेत का मुलांचे? एखादा मुलगा बोलू शकतो का? संयुक्त संख्या म्हणजे ज्या संख्या मूळ संख्या नसतात. ओके, एकदम बरोबर आहे. तो तुम्ही सांगितला तो भाग देखील बरोबर आहे. आणखी आहे की ज्या संख्यांना ज्या संख्या मूळ नाही त्या संयुक्त आहेत, बरोबर. तर दुसरा एक भाग असा होता की ज्या संख्येना एक ती संख्या आणि आणखी काही संख्येने भाग जातो अशा संख्यांना आपण संयुक्त संख्या म्हटले होत्या आणि त्याला अनुसरून आपण काही काल उदाहरणं बघितले. ओके, आज आपण पुढे जाणार आहोत.
आज आपली सर्वांची तिसरी परीक्षा पण आहे जिल्हा परिषदेच्या वतीने घेण्यात येणारी, त्याची तयारी तुम्ही सर्वांनी केली असेल, तयारी चालू असेल. आणि आजच्या परीक्षेमध्ये देखील तुमचा हा जो भाग आहे तुम्हाला अत्यंत उपयोगी ठरणार आहे. आपण काल बघितली मूळ संख्या, आज आपण थोडासा पुढे जाणार आहोत. आजचा भाग आहे जोड मूळ संख्या. विद्यार्थी मित्रांनो, आपण ही संख्या बघितली मूळ संख्या, ओके, आणि आपण काल सांगितलं होतं की 1 ते 100 चे अंक आपण लिहावेत आणि त्यातून मूळ संख्या कोणत्या आहेत ते शोधण्याचा आपण प्रयत्न करावा. काही मुलांचा पाठ पण असेल, काही मुलांनी सोडवलं पण असेल, त्यातल्या अशा काही मूळ संख्यांची जोडी तयार होते. जोड कोणाची? जोड मूळ संख्यांची जोड, बरोबर. परंतु ती जोड होताना एक महत्वाचा नियम असा आहे की त्या मूळ संख्यांमध्ये केवळ 2चा फरक असतो. बघा आता कसा, आपण काही मूळ संख्या लिहूया, 2, 3, 5, 7, 11, 13 अशा काही मूळ संख्या आपल्याकडे आहे, ओके. परंतु जोडी म्हटली की दोघांची जोडी, पण त्या दोघांची जोडी अशी असली पाहिजे की त्यांच्यामध्ये 2चा फरक असला पाहिजे, ओके. आता 2 आणि 3 याची जर आपण जोडी केली तर फरक 1च येतो, 2 अधिक 1 3. पुढे जाऊया आपण, 3 आणि 5 ही जर जोडी आपण करण्याचा प्रयत्न केला, इथे फरक किती येतो? 3 आणि 2 5, ओके, म्हणजे आपला ही एक जोडी सापडली. पुढे जाऊया आपण, 5 आणि 7 बघूया, याच्यामध्ये सुद्धा अंतर किती आहे? 2चं अंतर आहे, 5 आणि 2 7, म्हणून आणखी एक जोडी आपल्याला पाहायला मिळाली 5 आणि 7 ची. 7 आणि 11 यांचा अभ्यास आपण केला तर एकदम 4चा फरक आहे, ओके, आपल्या नियमात बसत नाही या जोडमूळच्या. जोडमूळ काय सांगतंय? अशा मूळ संख्यांची जोडी ज्याच्यामध्ये 2चा फरक. आपण 11 आणि 13 बघू, हो, 11 आणि 2 13, 2चा फरक आहे, म्हणून ही एक जोडी. म्हणजे आता सध्या फळ्यावरती बोर्डवरती आपण ज्या काही मूळ संख्यांचा संच लिहिला त्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की आपल्याकडे सध्या 3 जोड्या तयार झाल्या. मित्रांनो, अशा आपण जर 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या जर आपण शोधल्या, 1 ते 10 चा गट, 11 ते 20 गट, 21 ते 30 गट, असं करत करत आपण 91 ते 100 चा गट आपण जेव्हा करू तर प्रत्येक गटामध्ये आपल्याला काही जोड्या पाहायला मिळणार आहे. काही गटामध्ये मिळतील याची काही खात्री नाही, ओके. परंतु एक लक्ष तुमचं असलं पाहिजे, 1 ते 100 या अंकामध्ये या जोड मूळ संख्यांच्या जोड्या ज्या आहेत त्या आहेत केवळ 8. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, पाठ करून ठेवावं लागेल. पुन्हा एकदा सांगतो, जोड मूळ संख्या म्हणजे काय? अशा मूळ संख्यांची जोडी की ज्या जोडीमध्ये 2चा फरक असतो, अशा नमण्याचं जोड मूळ संख्या, ओके. पुढच्या मुद्द्याकडे जाणार आहोत आपण. आणखी एक मूळ संख्या आपण बघणार आहोत, त्याचा जोडीदार. तो आहे सह. वर्षा जोडमूळची संकल्पना लक्षात आली, जोडी 2चा फरक, ओके. सह मूळ संख्या बघा, याच्यामध्ये प्रत्यक्षात मूळ संख्या नाही, परंतु आता उदाहरणार्थ मी संख्या घेतोय 6 आणि 7, तर 6 आणि 7 ला काय आहे? 6 ला कशा कशाने भाग जातो हे एकदा आपण शोधूया. 6 चे अवयव कोणते, विभाजक कोणते? 6 ला 1 ने भाग जातो, 2 ने जातो, 3 ने जातो आणि 6 ने जातो, ओके. 7 ला भाग कशा कशाने जातो, म्हणजे त्याचे विभाजक कोणते आहेत? 1 आणि 7, ओके. आता याच्यामध्ये काय
काय सामायिक आहे? सामायिक म्हणजे दोघांमध्ये आहे असं काय आहे? तर तो आहे एक. सहाचे अवयव आणि सातचे अवयव किंवा सहाला भागणाऱ्या संख्यांचा समूह आणि सातला भागणाऱ्या संख्येचा समूह आपण जर बघितला त्याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला कॉमन पाहायला मिळते, सामायिक पाहायला मिळते, ती आहे एक. मग जेव्हा अशा संख्या ज्यांचा सामायिक अवयव किंवा सामायिक विभाजक हा एकच असतो त्याला म्हणायचं सहमूळ संख्या. अशा संख्यांची आपण जर आपण शोधल्या तर आपल्या असं लक्षात येतं की जे क्रमवार संख्या आहे. आता आणखी एक आपण संख्या घेऊया, नऊ आणि दहा. नऊचे अवयव बघितले, एक तीन त्रिक नऊ, नऊ एक नऊ. दहाचे अवयव एक दोन पाच आणि दहा. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला एक हा कॉमन अवयव पाहायला मिळतो. म्हणून नऊ आणि दहा हे सुद्धा सहमूळ संख्या आहे. आता प्रत्यक्षात मूळ संख्याचा याच्यामध्ये संबंध नाही, परंतु जेव्हा अशी जोडी तयार होते की ज्याच्यामध्ये फक्त एक हाच सामायिक अवयव आहे अशा संख्यांना म्हटलं सहमूळ संख्या. तर ज्या ज्यावेळी तुम्हाला अशा प्रश्न विचारले जातील, संख्या विचारली जातील, तुमचे एक लक्षात आलं पाहिजे की सहमूळ संख्या आपल्याला काय सांगितल्या होत्या, लगतच्या क्रमवार संख्या जर आल्या तर त्या एकमेकांच्या सहमूळ संख्या असतात, हे तुमच्या लक्षात तुम्हाला ठेवावं लागेल. सहजच आपण आणखी एक भाग बघूया, तर सहा आणि नऊ ही सहमूळ संख्येची जोडी आहे का असा प्रश्न शोधायचं जर म्हटलं तर आपल्याला सहाला भाग जाणाऱ्या संख्यांचा आपण समूह केला तर एकाने भाग जातो, दोनाने जातो, तीन दोन सहा, तीनाने जातो, सहा एक सहा, सहाने भाग जातो. आता नऊ हे शोधायचं आपल्याला, सहा आणि नऊ ही सहमूळ संख्येची जोडी आहे का ही शोधायचं. मग आता नऊचे अवयव कोणते? नऊला एकाने तर भाग जातो, दोनने जात नाही कारण ती विषम आहे, तीन त्रिक नऊ आणि नऊ एक नऊ. आता याच्यामध्ये एक हा कॉमन फॅक्टर आहे, तो कोणत्याही संख्येमध्ये असतो, शून्य वगळता. मग आता एक कॉमन फॅक्टर आहे, दोन इकडे आहे इथे नाही, इथे तीन आहे इथे तीन आहे, इथे सहा आहे इथे नाही, मग एकापेक्षा जास्त आहे या सहमूळ संख्या होऊ शकत नाही, होत नाही. कारण आपला नियम काय सांगतो, सहमूळ संख्या म्हणजे ज्या दोन संख्यांचा फक्त एकच हा सामायिक अवयव असतो त्यांना म्हणायचं सहमूळ संख्या. ओके, पुन्हा एकदा सांगतो, सहा सात, आठ नऊ, दहा अकरा, बारा तेरा, अकरा बारा अशी जेव्हा जोडी येते लगतच्या संख्यांची ती एकमेकांची सहमूळ संख्या असते, हे तुम्हाला विसरायचं नाहीये. आपण पुढे जाऊया, पुढचा मुद्दा आहे त्रिकोणी संख्या. त्याला त्रिकोण संख्या पण म्हणतात. आता मी काल काही प्रश्नपत्रिका बघितल्या यापूर्वीच्या शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये, तर सहमूळ, जोडमूळ, त्रिकोण संख्या यावरती किमान एक प्रश्न विचारलेलाच आहे प्रश्नपत्रिकेमध्ये, आणि म्हणून या गोष्टी आपल्याला जाणीवपूर्वक लक्षात घ्यायच्या आहेत. त्यातले दोन भाग आपण बघितले, जोडमूळ आणि सहमूळ. आता त्रिकोण संख्या म्हणजे काय हे एकदा आपण समजून घेऊया. आता ही त्रिकोण संख्या कशी तयार होते, तर दोन संख्या त्यांचा गुणाकार आपण जर केला
उदाहरणार्थ चार आणि पाच या दोन संख्येचा गुणाकार केला, मग चार आणि पाच ह्या क्रमवार संख्या आहेत. क्रमवार म्हणजे काय, एका नंतर लगेच येणारी दुसरी संख्या. या दोन संख्यांचा गुणाकार याची आपण जर निमपट केली, निमपट आरती केली, आरती करत असताना, निमपट करत असताना, निम्मी करत असताना आपल्याला दोनने भागावं लागतं. दोन क्रमवार संख्या त्यांचा गुणाकार केला आणि त्या गुणाकाराची निमपट केली, ओके, काय उत्तर येते? जे उत्तर येईल ती असते त्रिकोणी संख्या. मग चारा चार गुणिले पाच, चारा पंचे वीस किंवा पाच चौक वीस छेद दोन, बेक बे बेद आहे वीस, तुमचं उत्तर आलं दहा. म्हणजे त्रिकोणी संख्या कोणती मिळाली तुम्हाला या ठिकाणी, दहा. पुन्हा नियम सांगतो, दोन क्रमवार संख्या, ओके, दोन क्रमवार संख्यांच्या गुणाकाराची निमपट जी मिळते, जी संख्या मिळते निमपट केल्यानंतर ती असते त्रिकोणी संख्या. आणखी काही संख्या आहेत का आपल्याकडे, आपण शोधूया. नऊ नंतरची क्रमवार संख्या आहे, दहा दोघांचा गुणाकार केला, त्याची निमपट केली. प्रथम गुणाकार करूया, दहा नव नव्वद, त्याची निमपट म्हणजे भागिले दोन, उत्तर आलं. हा गुणाकार आता तुम्हाला सहज शक्य आहे, बेदोनी चार, बेचोक आठ, आजचा एक उरला बाकी, एकावर घेतला शून्य, दहा झाले, बे पंचे दहा, तुमचं उत्तर आलं पंचेचाळीस. म्हणजे या दोन क्रमवार संख्या आपण घेतल्या, नऊ गुणिले दहा, त्यांची निमपट केली, येणारं जे उत्तर आहे ते आहे पंचेचाळीस. अर्थात पंचेचाळीस ही संख्या काय आहे, त्रिकोण संख्या आहे. आता या दोन उदाहरणांचं उदाहरण समजून घेऊन आपल्याला आणखी काही जोड्या तयार करता येतात का, सगळ्याच जोड्या तयार होतात का, हे मी सांगत बसण्यापेक्षा तुम्हालाही स्वतः त्या ठिकाणी प्रयत्न करायचा आणि प्रश्नांचा सराव करायचा. यातून होईल काय की तुम्हाला ही जी संकल्पना आहे, त्रिकोण संख्यांची संकल्पना ही लक्षात येईल. दोन क्रमवार संख्या त्यांचा गुणाकार करणे, त्याला छेद दोन घेणे म्हणजे निमपट करणे, जे उत्तर येईल ते झाले तुमची त्रिकोण संख्या. मग तुमच्या लक्षात येईल एक नियम, तुमच्या लक्षात येईल की सर्वच क्रमवार संख्यांची निमपट होते का होत नाही, हा नियम तुम्ही स्वतःच तयार करा, ओके. आणखी एक संख्या उदाहरण म्हणून बघूया, सहा आणि सात यांचा आपण जर गुणाकार केला, त्याची निमपट केली, सव्वीस होतं बेचाळीस, अंश हे दोन गुणाकार केलाय, भागाकार करूया, बे एक बे बे दोन चार, बे एक बे उत्तर आलं एकवीस. एकवीस ही देखील काय आहे, त्रिकोणी संख्या आहे. हे तीन उदाहरणं एका मिनिटात लिहून घ्या, पुढे आपण उदाहरणासाठी जाऊया. एक सूत्र या ठिकाणी तयार होते, सूत्र पण मी लिहितोय. एक सूत्र असं तयार झालं, एन ही जर संख्या असेल त्याला गुणिले एन अधिक एक ने गुणलं आणि त्यांची निमपट केली तर येणारं उत्तर हे काय असतं, त्रिकोणी संख्या असते, त्रिकोण संख्या असते. इथे जर आपण इथे चार घेतला बरोबर, गुणिले चार अधिक एक पाच यांचा गुणाकार, त्यांची निमपट म्हणजे त्रिकोणी संख्या मिळते, हे एक सूत्र आपल्याकडे लिहिलेलं असलं पाहिजे. लिहून झालं असते लिहून झालं असेल, आपण
त्रिकोण संख्येचा पुढचा जो भाग आहे तो आपण घेणार आहोत आणि मग या संपूर्ण भागांवरती काही उदाहरण आपण सोडवून घेणार आहोत. आज होणाऱ्या परीक्षेमध्ये यावरती कदाचित प्रश्न पडेल, कारण शिष्यवृत्ती परीक्षेचा पेपरचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलंय की अनेकदा असे प्रश्न विचारलेले आहेत, त्यामुळे आज तुम्हाला या नियमाचा या तासिकेचा निश्चित फायदा होईल असं मला वाटतं. पुढचा जो मुद्दा आहे तो आहे चौकोन संख्या. खूप सोपं आहे. चौकोन संख्या म्हणजे थोडक्यात वर्ग संख्या आहे. चौकोन संख्या म्हणजे कोणती पण संख्या घ्या, त्याच संख्येला त्या संख्येला त्याच संख्येने गुणा, जे उत्तर येत ते आहे चौकोन संख्या. त्याला चौरस संख्या पण अशी म्हटलेली आहे. एक संख्या घेतली आपण दोन, त्याला त्याच संख्येला उत्तर आलं चार, चार ही चौरस संख्या आहे. नंतर आपण तीन घेऊया, त्या तीनाला तीनने गुणलं की 9 येणार. असं करत करत आपण कोणत्याही संख्या घेऊ शकतो. त्याच संख्येला दिलेल्या संख्येला त्याच संख्येने गुणल्यानंतर जो गुणाकार येतो ते आहे चौरस संख्या. दरम्यानच्या काळात 4 × 4 = 16, 5 × 5 = 25 हा जो गुणाकार येईल, जे काय तुमची साखळी तयार होईल, या उजव्या बाजूचा येणारा जो गुणाकार आहे, हे सर्व काय आहे, तर या सर्व चौकोन संख्या आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवा लागेल. सूत्र काय तयार होईल, नियम काय तयार होतो, दिलेल्या संख्येला त्याच संख्येने गुणल्यास येणारा गुणाकार हा चौकोन संख्या असतो. बघा, वाटलंस लिहून देतो, काही मुलांनी लिहिलं असेल. दिलेल्या संख्येला त्याच संख्येने गुणल्यास येणारा गुणाकार ही पूर्ण संख्या असते. विद्यार्थी मित्रांनो, या तासिकेनंतर जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही अशा प्रकारच्या तुम्हाला तिथपर्यंत शक्य आहे गुणाकार करण्याचा, तिथपर्यंत तुम्ही या चौकोन संख्या कोणत्या आहेत, किमान 25-30 पर्यंत त्या संख्या आपल्याला त्या ठिकाणी तोंडपाठ होईल किंवा सहज गुणाकरण तुम्हाला त्या करता येऊ शकेल. ही एक व्याख्या लिहून घ्या चौकोन संख्येची. आपण आता उदाहरण बघणार आहोत. चौकोन संख्या, त्याला दुसरं नाव आहे चौरस संख्या. इथे काही ठिकाणी चौरस म्हटलंय, काही ठिकाणी चौकोन संख्या म्हटलंय. दोन ठिकाणी वेगवेगळे संदर्भ आहेत. काही उदाहरण घेऊया आपण.
मित्रांनो काही उदाहरण घेऊया आपण. सर्वात मोठी तीन अंकी समसंख्या व सर्वात मोठी दोन अंकी मूळ संख्या यातील फरक किती. आता जेव्हा प्रश्न विचारला जातो त्यावेळी त्यातील महत्वाचा मुद्दा जो आहे तो आपल्याला शोधायला हवा, तो शोधता यायला हवा. या प्रश्नामध्ये नेमकं काय विचारलं, काय सांगितलं आपल्याला, काय करायला सांगितलं, त्या गोष्टींखाली आपल्याला अंडरलाईन केलं तर खूप सोपं होईल. एक तर फरक विचारला, कशामधला फरक विचारला, सर्वात मोठी तीन अंकी समसंख्या आणि सर्वात मोठी दोन अंकी मूळ संख्या. बघा, सर्वात मोठी तीन अंकी समसंख्या दोन्ही ठिकाणी, इथे तीन अंकी आहे, इथे दोन अंकी आहे, मात्र फरक कोणता आहे, इथे समसंख्या आहे आणि इथे मूळ संख्या आहे. हा महत्वाचा भाग आहे. मग आपण काय करणार, सर्वात प्रथम आपल्याला सर्वात मोठी तीन अंकी समसंख्या आपल्याला शोधता आली पाहिजे. आता आपल्याला माहित आहे गडबडीमध्ये आपण काय करतो, अनेकदा सर्वात मोठा अंक 1 ते 9 पर्यंत म्हटलं की आपण डायरेक्ट 9 म्हणून टाकतो आणि मग गडबडीत काय करतात, शेवटी लगेच 9 लिहून टाकतात आणि इथे आपली गल्लत होते, इथे आपली चूक होते. इथे विचारलं जर असेल आपण समसंख्या, तर समसंख्या कशावरून ठरते या गोष्टी आपण माहिती आहे. शेवटी काय हवं, 0, 2, 4, 6 किंवा 8. यात मोठा अंक कोणता, निश्चितच 8. मग आपला मोठा अंक कोणता असला पाहिजे, इथे जर सर्वात मोठी संख्या म्हटली तर शेवटी 8 असला पाहिजे. आता 8 लिहिला की सगळे अंक काय करतात, हे मुलं गडबडीमध्ये सगळे 8, 8, 8 करून ठेवतात आणि त्यांना असं वाटतं ही समसंख्या झाली. इथे पण चूक होते विद्यार्थी मित्रांनो, इथे लक्ष द्या, आपल्याला शेवटचा अंक फक्त दाखवतोय समसंख्या कशावरून तयार होते, ते शेवटच्या अंकावरून. आणि म्हणून आपण शेवटचा अंक काळजीपूर्वक लिहिणं गरजेचं आहे. तो काय आला आपला 8. आता आपण संख्या किती अंकी करायला सांगितली आपल्याला, 3 अंकी. मग उरलेल्या मध्ये म्हणजे पुन्हा 1 ते 9 मध्ये मोठा अंक कोणता, अर्थातच 9 झाली 3 अंकी संख्या. 9 6 8 इथे चुकायचं, इथे चुकलं की प्रश्न उत्तर चुकला आपला. आता हा भाग झाला. दुसरा सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या, सर्वात 2 अंकी मूळ संख्या. एक चार्ट टाकलाय मी ग्रुपवरती, तुम्ही पण कदाचित वर्गामध्ये तुमच्या शिक्षकांच्या मदतीने केलं असेल. 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहून त्यातली सर्वात मोठी मूळ संख्या तुमची कोणती आली, मला वाटतं 97 आली असेल. ओके, आता काय म्हटलं त्याने, सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या ती आहे 97. यातील फरक विचारला मी तुम्हाला, वजाबाकी करणं आहे. 8 सात गेले 1 उरला, 9 गेले 0, 89 उत्तर आलं 901. आता पर्यायामध्ये काय होतं मित्रांनो, खूप गडबडी केल्या असतात. पर्यायामध्ये दिलं जातो तुम्हाला, समजा 900 दिलं जाईल, 901 दिलं जाईल, 902 दिलं जात आणि 903 पण दिलं जात. तर लक्ष विचलित न होता अशा पद्धतीने आपण कमी वेळामध्ये समजपूर्वक आपण जर केलं तर आपलं उत्तर त्या ठिकाणी बरोबर येईल आणि आपल्याला पैकीची पैकी मार्क्स मिळू शकते. आणखी उदाहरण घेऊ आपण. हे लिहित असताना समजून घेतल्यानंतर काही न लिहायचं असेल तर कमी वेळामध्ये थोडक्यात आपण ते लिहायला शिकावं.
असे काही प्रश्न आहेत आणखी? 41 व 43 काही जोड्या दिल्या? 51 व 53, 71 व 73, 31 व 29. असा प्रश्न विचारला की याच्यामध्ये आपण जोड शोधायला सांगितलं, जोड मूळ संख्यांची जोड्या कोणत्या आहेत. प्रश्न असा आहे की दिलेल्या जोड्यांमध्ये जोड मूळ संख्यांच्या जोड्या किती. पर्यायामध्ये निश्चित असेल फक्त एक, फक्त दोन, फक्त तीन, ओके, किंवा सर्व, असे पर्याय तुम्हाला खाली दिले असतात. तर तुम्हाला हे बघणं आहे की आपण जे काही संख्या आपण तयार केल्या होत्या, मूळ संख्या आपण शोधल्या होत्या, त्यातून आपण शोधलं होतं की जोड मूळ संख्या कोणकोणत्या आहेत, ओके, आणि जोड मूळ संख्येची संकल्पना काय आहे ती आपण पाहिली होती. ती निश्चितच कोणती आहे की त्या मूळ संख्यांमध्ये फरक किती असला पाहिजे, की अशा मूळ संख्यांची जोडी की ज्याच्यामध्ये दोनचा फरक. मग इथे प्रत्येकाने तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न काय केला, इथे तुम्हाला प्रयत्न केला 41 व 43, हो शिक्षकाने सांगितलं आपल्याला की दोनचा फरक पाहिजे, इथं दोनचा फरक आहे, 51 53, इथे पण दोनचा फरक आहे, 71 73, इथे पण दोनचा फरक आहे, 31 व 29, इथे पण दोनचा फरक आहे. सगळे पर्याय बरोबर असं आपण गडबडीत उत्तर लिहून टाकतो. पण जेव्हा प्रश्न विचारला जातो त्याच्या पाठीमागे हेतू असा असतो की तुम्हाला ही संकल्पना किती लक्षात आली, ती समजली, आणि तुम्ही किती काळजीपूर्वक करता हे त्यात तपासलं जात. मुद्दा म्हणून तुम्हाला गोंधळात टाकणारी किंवा प्रथम दर्शन दिसणारी उत्तर तुमच्या समोर दिलेली असतात. मग ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे, तुमच्या डोळ्यासमोर त्या गोष्टी आल्या पाहिजे की मूळ संख्या कोणकोणत्या आहे, या सर्व मूळ संख्या आहेत का हे तुमच्या बघितल्यानंतर लक्षात आलं. एखादी संख्या अशी असते ती दिसायला मूळ वाटते पण ती तिथे आपली अडचण निर्माण करते, ओके. तरी पण आपण चेक करायचं आपल्या मनामध्ये, त्या घाईमध्ये 41 मूळ संख्या आहे का, हो. 43 आहे का, हो. 51 अरे 51 बद्दल बघा ना, फारशी वाचण्यात आली नाही, ती विषम आहे पण ती मूळ संख्या आहे का मला बघावं लागेल. अरे 51 17 पाठ आहे, 17 3 51, ही मूळ संख्या नाही. लक्षात आला, तुम्हाला अशा गोष्टी तपासून बघाव्या लागतील. जर ही तुमची जोडी नाही, उरलेल्या आहेत का तेही तपासून बघावं लागते. 71 आहे का, 73 आहे का, ओके, 31 आहे का, 29 आहे का. मग फक्त ही एक जोड मूळ तुम्हाला पाहायला मिळत नाही, ओके, कारण ही मूळ संख्या आहे पण ही मूळ संख्या नाही म्हणून ती जोड मूळ होत नाही. जोड मूळला काय आवश्यक आहे, तिथे आवश्यकता आहे अशा मूळ संख्येची जोडी की ज्याच्यामध्ये तुम्हाला दोनचा फरक असला पाहिजे, ओके. तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला शोधावं लागेल. प्रश्न असाही येऊ शकेल जोडमूळ संख्या कोणती नाही किंवा कोणत्या आहेत, ओके. नाहीत म्हटलं की तुम्हाला हे सांगता येईल, आहेत म्हटलं की तुम्हाला 1 2 3 जो पर्याय असेल, पर्याय क्रमांक 1 2 4 जो असेल तो क्रमांक तुम्हाला त्या ठिकाणी द्यावा लागेल. एक प्रश्न आपण बघूया, एक संख्या दिली 38 आणि या 38 ची सहमूळ संख्या शोधायला सांगितली. खालील पर्यायातून सहमूळ संख्या शोधा. पर्यायामध्ये उदाहरणार्थ दिलंय 57 76 51 103.
दिलेली संख्या आहे 38 आणि या 38 ची सहमूळ संख्या खालील खालील मधून शोधायला सांगितली. काय आहे मित्र मित्रांनो सहमूळ संख्येची संकल्पना काय आहे? काय सांगितलं होतं आपण सहमूळ संख्या म्हणजे ती खरोखरची मूळ संख्या असते का? त्यात काय असणं आवश्यक आहे? त्याच्यामध्ये एक गोष्ट असणं आवश्यक आहे. हा सांग अक्षत. अडतीसची सहमूळ संख्या आपण शोधायला सांगितली. इथे पर्याय आहे 57, 76, 51, 133. ओके. आणि आपलं असं सांगितलं की सहमूळ संख्या म्हणजे त्यांचा सामायिक अवयव काय असला पाहिजे? एक असला पाहिजे. तो आपला शोधावा लागेल. मग तुम्हाला काय करावं लागेल? 38 ला भाग कशा कशाने जातो त्याची यादी तुम्हाला करावी लागेल. एकाने जातो, दोनाने जातो, नंतर कसोट्या वापरून तुम्हाला त्या ठिकाणी पुढे शोधताय. ओके. 57 एकाने जातो, तीनाने जातो, 19 त्रिक 57, 76 चे अवयव 1, नंतर दोनने जातो, 4 × 4 = 34, 4 ने पण जातो म्हणजे पुढे अनेक विभाजक आहे. 57 झाले, 76 झाले, 51. 1 ने जातो, 3 ने जातो, 17 ने जातो, 133. 133 ला अशा कशाने भाग जातो? 1 ने जातो. आणि आपण जसं कसोटीचा वापर जर केला तर आपल्या लक्षात येईल 133, मला असं वाटतं ही मूळ संख्या असावी. 3 × 3 = 6 × 1 = 7. याच्यामध्ये कॉमन फॅक्टर काय येतोय? ही आपली मुख्य दिलेल्या उदाहरणामधली 38 संख्या आहे, त्याच्या सहमूळ संख्या शोधायला सांगितली. इथे 38 ला जोडीदार जे आहे, 38 ने 34 ची जोडी होते का? होते. 38 ची 76 ची होत नाही, कारण इथे 1 पण आहे आणि 2 पण आहे. म्हणजे 38 चा सहमूळ जोडीदार कोण होऊ शकत? 57. 76 होत नाही. इथे 51 आणि 133 दिलेल्या पर्याय ज्या पद्धतीने असतील तुम्हाला त्या त्या पद्धतीने पर्याय लिहावे लागते. पर्यायामध्ये आता नवीन पद्धती यायला लागली की फक्त 1 बरोबर, फक्त 2 बरोबर, 1 व 2 बरोबर, 1 व 3 बरोबर, सर्व बरोबर, असे पर्याय वेगवेगळ्या ठिकाणी वापरले जातात. त्यावेळेस गडबड न करता आपलं उत्तर या मूळ संकल्पनेशी आपण जाऊन सहमूळ काय म्हटलं तर ती अशी संख्येची जोडी की ज्याच्यामध्ये फक्त एक सामायिक अवयव असतो. एक हा सामायिक अवयव असतो त्यांना आपण सहमूळ संख्येची जोडी म्हणतो. ते आपण लक्षात आल्यानंतर आपल्याला अशी उदाहरणं सोडवता येऊ शकतील. थोडीशी आणखी काही अडचणी सापडणारी उदाहरणं आपल्याकडे आहे.
पुढील संख्यामध्ये त्रिकोणी संख्या शोधायच्या आहेत. पुढील संख्या किती संख्या त्रिकोणी संख्या आहेत हे आपल्याला शोधायला सांगितलं. काही उदाहरणं वेळ खूप असतात, मात्र संकल्पना क्लिअर असेल तर आपल्याला सोडायला सोपं जातं. दिली आहे 21, 30, 32, 42, 45, 55, 55 64 अशा संख्यांचा समूह दिला आणि म्हटलं की यामध्ये असलेल्या त्रिकोणी संख्या शोधा. आता एवढं त्रिकोणी संख्या कशा शोधायचा असता प्रथम दर्शनी आपला प्रश्न पडेल. परंतु एक सूत्र आपण लिहून घेतलं होतं, ते होतं एन कंसामध्ये एन अधिक एक आणि त्याची निमपट भागिले 2. याचं जे उत्तर येतं ते काय आहे, त्रिकोणी संख्या. पण मुळातच इथे त्रिकोणी संख्या दिली आपल्याला. ओके, मग ही जर त्रिकोणी संख्या असेल तर मूळ संख्या शोधायला काय करावं लागेल आपल्याला. जे काही भागाकार होता, निमपट होती, त्याची आपल्याला दुप्पट करावी लागेल. त्रिकोणी संख्या काय म्हणाले, निमपट केली म्हणून. ओके, मग मूळ संख्येकडे जाताना उलट यावं लागेल आपल्याला. निमपट होती त्याची दुप्पट करावं लागेल. मग 21 ची दुप्पट किती, 42. मग हे उत्तर आहे का, काही नको. बघा म्हणजे येणार जे उत्तर होत आपण असं उलट जाऊया. हा 42 उत्तर कोणाचं आलं, यांचं गुणाकार. ओके, मग इथे 42 कसं आला असेल, अशा क्रमवार संख्यांचा गुणाकार आपल्याला दाखवायचा आहे. कारण इथे प्लस 1 आहे, याचा अर्थ इथे जर आपण 5 घेतलं त्यात 1 मिळवला, 5 × 6 = 30 होतील, म्हणजे आपल्या 42 उत्तर येत नाही. आपण 6 घेऊ, इथे 6 घेतले गुणिले 6 × 1 मिळवला, 7 झाला, 6 × 7 = 42. ओके, मग काय, जर हे उत्तर बरोबर येत असेल याचा अर्थ ही आपली त्रिकोणी संख्या आहे 21. पुन्हा पुढच्या संख्या बघू आपण, 30 ही संख्या आहे का शोधू. 30 ची दुप्पट करूया, 30 × 60. ओके, इथे 60 उत्तर आलं. आपला क्रमवार दोन संख्यांचा गुणाकार 60 येणाऱ्या संख्या आहेत का ते आपल्याला शोधा लागेल. 26 × 7 = 42 होतात, आपण 7 × 8 करू, 7 × 8 = 56. ओके, 8 बघू, 8 × 8 = 72 होत. याचा अर्थ 60 हा दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार होत नाही. ओके, म्हणून 30 ही जी संख्या आहे ही त्रिकोणी संख्या नाही. 36 बघूया, ही जर त्रिकोणी संख्या असेल तर तिची दुप्पट किती होते, 72. येणारी 72 ही दोन क्रमवार संख्येचा गुणाकार आहे का, अर्थातच 8, 9, 72 येत. म्हणून ही संख्या सुद्धा काय आहे, कोणती, 36 ही संख्या तुमची त्रिकोणी संख्या होते. आपण 42 चा विचार करू. 42 ही संख्या त्रिकोणी संख्या आहे का हे बघण्यासाठी आपल्याला ही निमपट आहे कोणाची ती शोधायची, म्हणून आपण त्याची दुप्पट करूया, उलट प्रक्रिया करायची. 42 × 2, 2 × 2 = 4 आणि 2 × 4 = 8. उत्तर आलं 84. हे 84 उत्तर अशा दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार आहे का ते आपल्याला शोधावं लागेल. 84 आपण इथे आलो तो 8, 9, 72. ओके, आपण 9, 10 जावं लागेल, 9, 10, 90. अर्थात तसा गुणाकार पुढे येतो, म्हणजे ही संख्या
त्या टप्प्यात बसत नाही, म्हणून 42 ही संख्या त्रिकोणी संख्या नाही. ओके, ही पण नाही. 45 चा विचार करून बघूया. 45 ही जर त्रिकोणी संख्या आहे तर तिथे दुप्पट करून बघूया आपण. 45 दोन 90, पण 90 अशा दोन क्रमवार संख्येचा गुणाकार आहे का? निश्चितच आहे. 9 गुणिले 10, 9 10 90. ओके, आणि म्हणून 45 ही संख्या काय आहे? तुमची त्रिकोणी संख्या आहे. 55 विचार करून बघूया. त्याची दुप्पट केली ती आली 110. मग 110 अशा दोन क्रमवार संख्येचा गुणाकार आहे का? आपण ते बघूया. आपलं 110 आलं पाहिजे. आपण इथपर्यंत क्रमवार पद्धतीने आपण आलोय. 9 गुणिले 10 90 झाले. आता आपण 10 घेऊन या घेऊया. 10 पुढचा पुढची संख्या आहे 11. 10 गुणिले 11 110. अर्थातच 55 काय आहे? त्रिकोणी संख्या आहे. 64 आता उरलेली संख्या 64 आपण शोधू. त्याची दुप्पट आपल्याला करावी लागेल. 2 चौक 8 आणि 2 12 128. मग 128 ही अशा दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार आहे का? तेही आपल्याला शोधावं लागेल. 11 नंतर आहे 12. आपण 12 गुणिले 13 करू किंवा 11 गुणिले 12 करू? प्रत्यक्ष गुणाकार करण्यापेक्षा आपण लगेच लक्षात येईल 11 2 22 इथं 2 आलं पाहिजे, येत नाही. पण आपण बघूया पुढे जाते का. आपण 11 गुणिले 12 12 1 12 12 1 12 आणि 1 13. आपण 128 च्या पुढे गेलो, याचा अर्थ 64 ही संख्या त्रिकोणी संख्या नाही. बघा काय केलं इथे. दिलेली त्रिकोणी संख्या शोधण्याचं सूत्र आपल्याकडे आहे. एन म्हणजे एक संख्या गुणिले एन अधिक एक म्हणजे त्याच्या क्रमागत संख्या, त्यांची निंपट ही त्रिकोणी संख्या असते. इथे मुळातच त्रिकोणी संख्या दिलेली आहे, म्हणून आपल्याला उलट प्रक्रिया करून या गोष्टी आपल्याला कराव्या लागल्या. हे उदाहरण लिहून घ्या सगळ्यांनी एका मिनिटामध्ये. ओके, पुढे जाऊया. आपण काही उदाहरण आपण आणखी घेऊया, आपल्याकडे वेळ आहे आणखी. आपण समूळ संख्येवरती उदाहरण आहे. दोन समूळ संख्यांचा गुणाकार. एकशे 120 आहे दिलेला आहे. दोन समूळ संख्यांचा गुणाकार 120 आहे. तर त्यातील दोन नेमकी
संख्या कोणती? राहिले काय उदाहरणामध्ये? एक राहिला याच्यामध्ये, दोन मूळ संख्यांचा गुणाकार 120 आहे, त्यातील एक संख्या, आठ आहे. उदाहरण उदाहरणामध्ये कमतरता आहे, एक संख्या आठ आहे, खालील पर्यायातील दोन अंकी दुसरी संख्या कोणती? पर्याय दिनेत 12, 15, 20 32. आता याच्यामध्ये खूप सोपं उदाहरण आहे, परंतु शब्द प्रश्न वाढवण्याचा प्रयत्न केला तर याचं उत्तर तुमच्या लगेच लक्षात येईल. कोणी साधा गुणाकार करेल, परंतु सहमूळ संख्या शोधायला सांगितली, तर तुमच्या लक्षात येईल की सहमूळ संख्या शोधण्याचं जे सूत्र आहे आपलं ते काय असलं पाहिजे. हे उदाहरण तुमच्यासाठी घ्या. सूत्र काय असलं पाहिजे? त्या सामायिक त्या मूळ संख्यामध्ये त्या जोडीमध्ये सामायिक अंक कोणता असला पाहिजे? एक असला पाहिजे, हे तुमच्या लक्षात असलं पाहिजे. याचं उत्तर तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा, लिहून घ्या पहिले एक मिनिटासाठी. आणखी एक उदाहरण तुमच्यासाठी देईल मी. पुढे जाऊ आपण. म ही दोन अंकी समसंख्या असेल, तर क्रमांक त्या संख्येनंतर
येणारी आठवी विषम संख्या कोणती असे, असा एक प्रश्न आहे, परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे. त्याचा पर्याय तुम्हाला देतो, थोडस विचार करा काही वेळासाठी. आपण वाटतं सोडू हा प्रश्न इथे. मग ही दोन अंकी संख्या आहे जी सम संख्या आहे. ओके, तर क्रमागत त्या संख्येनंतर येणारी आठवी विषम संख्या कोणती असेल? दिलेली आहे सम, विचारली विषम. काय करायचं आपल्याला, काय करावं लागेल? आपण सरळ सरळ काय म्हणणार, जर ती म आहे तर त्याच्यामध्ये आठवी विचारली म्हणजे म अधिक आठ. आपण सरळ सरळ हा पर्याय लिहू आणि आपण थांबू. परंतु म अधिक आठ उत्तर बरोबर आहे का? घाईमध्ये बघा, याची रचनाच मुळात अशी केलेली असते की उत्तर लिहिताना, शोधत असताना आपली नजर कुठे जाते? लगेच आपण जे अंक लिहिले, जे अक्षर लिहिलं, म जो अंक लिहिला तो अंक लगे आपल्या नजरेस पडतो. ओके, मग सूत्र काय आहे, कसा फरक असतो? कोणाच उत्तर आलंय का, कोणी सोडण्याचा प्रयत्न केला का, मला सांगा एकदा. किती उत्तर येते, कोणी सोडवलं का एखाद्या विद्यार्थ्याने? प्लस 17, म प्लस 15, म प्लस 16. बर, तसं केलं सांगा बरं, एक जण, एक विद्यार्थी सांगा. ओके ओके ओके, लक्षात घ्या, जो फरक असतो तो आता आपण काय करू, विषम संख्या विचारली, त्याच्या अगोदर कोणती सम संख्या. ओके, फरक किती असतो, दोनचा, दोन क्रमवार सम संख्यांमध्ये फरक किती असतो, दोनचा. आपल्या सातवी संख्या शोधायची, म्हणून किती आली, 7 × 2 = 14. बरोबर, मग म अधिक 14 कोणती संख्या आली असती, सम आली असती. पण आपल्याला विचारली कोणती, विषम विचारली. बरोबर, त्या सम संख्येनंतर कोणती येणार आहे, विषम येणार आहे. बरोबर ना, लक्षात आहे. म्हणून तुमची किती आली, 14 मध्ये तुम्हाला किती मिळावं लागेल, कारण समानंतर एक पुढची संख्या लगेच काय असते, विषम. 14 मध्ये एक मिळवलं, उत्तर आलं 15. तर तुमचं उत्तर काय पाहिजे, म अधिक 15 हे तुमचं उत्तर. ओके, तुमच्यासाठी आणखी एक उदाहरण देतो फक्त, ते सोडवायचं आणि ग्रुपवर तुम्ही टाकलं तरी चालेल. सोपंच उदाहरण आहे. उदाहरण इथेच घेतो, याच पद्धतीचं आहे.
आणखी काय उदाहरण तुम्हाला मी टाकेल ग्रुप वरती सरावासाठी. आज तुमचं पेपर होत्या, परीक्षा होत्या, त्यानंतर सरावासाठी टाकेल तुम्हाला. 77 नंतर येणार आहे, एवढा एकच प्रश्न घ्यायचा आहे आपल्याला. 77 नंतर येणाऱ्या 9व्या समसंख्ये नऊ मिळवलंय तर उत्तर किती येईल. पर्याय तुम्ही शोधायचा, तुमचे उत्तर तसे लिहायचे आणि तुम्ही ग्रुप वर टाकलं तरी चालेल, काही हरकत नाही. आज आपण इथे या भागानंतर थांबणार आहोत. याला अनुसरून काल आणि आज आपण ज्या महत्वाच्या गोष्टी बघितल्या त्याचा एक तक्ता मी ग्रुप वर टाकलेला आहे आपल्या व्हॉट्सअप ग्रुप वरती. पुन्हा ज्या काही व्याख्या आहेत, आणखी काही गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवण्यासाठी आहेत, त्याही तुम्हाला आज ग्रुप वरती शेअर करतो. थँक्यू मित्रांनो, आजच्या पेपरला सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद भागवंत सर. भागवंत सरांनी आज म्हणजे कालपासून जर पाहिलं तर आपण सम विषम मूळ जोडमूळ सहमूळ संयुक्त त्रिकोणी आणि चौरस संख्या याबाबत अतिशय त्यांची कन्सेप्ट